लक्षात मला ते की हे मला करायचंय तेव्हा मी 45 वर्षांची होते. पण मुळात लोक चांगले असतात याच्यावर माझा खूप विश्वास. सो मला असं नेहमी वाटतं की कधीही करता येतं ना आपण ठरवलं तर काही, फक्त आपल्याला ते किती करायचं आहे, कसं करायचंय, मन लावून किती करायचंय याच्यावर सगळं अवलंबून असतं असं मला वाटतं. नमस्कार, मी अमिता ती आणि मी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर एक नवीन करिअर सुरू करता येतं यासाठीची आपली वन्स अगेन ही सिरीज, आणि त्या सिरीजमध्ये आज आपण पहिल्यांदाच भेटणार आहोत सायरी राजाध्यक्ष यांना. सायरी राजाध्यक्ष हा एक लोकप्रिय ब्रँड आहे आणि या ब्रँडच्या साड्या अनेक सिनेमांमध्ये, इव्हेंट्समध्ये अनेक सेलिब्रिटीज फ्लॉन्ट करतात. सायरी मॅडम अनेक वर्ष ब्लॉग्स लिहित आहेत, रेसिपीज, होम डेकोरचे खूप छान व्हिडिओ करतायत. खरं तर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मला बराच वेळ लागेल, त्यामुळे आपण आता सायली मॅडमशीच बोलूया. आपण म्हणजे खरं तर सुरुवातच करूयात गप्पांना की तुमचं सायली राजाध्यक्ष ब्रँड हा मुळात तुम्हाला सुरू करावासा का वाटला आणि व्हॉट वॉज अ ट्रिगर फॉर दॅट? खरं सांगायचं तर मी अनेक वर्ष होम मेकर होते, हाऊस वाईफ ज्याला म्हणतात तसं, आणि मी आकाशवाणी दूरदर्शनला वगैरे काम करत होते प्रासंगिक वृत्तनिवेदक किंवा संपादक म्हणून. पण मला स्वतःला कपड्यांचे पोत, रंग, वेगवेगळे टेक्स्चर्स ह्याचं खूप अतोनात वेड आहे म्हटलं तरी चालेल, मला खूप आवड आहे याची. आणि मी पॉलिटिकल सायन्समध्ये एम ए केलंय त्यामुळे ह्याचा काही संबंध नाही त्याच्याशी, आणि मी जर्नलिझममध्ये काम केलंय आधी त्यामुळे ह्याचा काही संबंध नाही. पण मला स्वतःला असं खूप आवड होती, त्याच्यातनं मी माझे स्वतःचे कपडे, आपण आता त्याला डिझायनिंग वगैरे म्हणतो, पण कसे शिवावे किंवा कसं करावं अशा प्रकारचं मी माझी स्वतःची खरेदी किंवा घरातलं आपलं होम डेकोर कसं असावं याच्याबद्दल मी जे करायचे, माझ्या मैत्रिणी वगैरे आजूबाजूच्या मग खरेदीला आमच्या बरोबर ये, तू तुझा तुझी निवड आम्हाला आवडते असं त्या म्हणायच्या. त्यातून जायचे मी तेव्हा, आणि मग मला असं एकदा वाटलं की मी एक दोन स्वतःच्या साड्या काही वेगवेगळी कापडं घेऊन वेगवेगळे टेक्स्चर्स एकत्र करून केल्या होत्या, तर त्याच्यातनं त्या खूप आवडल्या अनेकांना आणि आम्हालाही असं करून दे असं त्यांनी सांगितलं. तर हाऊस म्हणा, मी एक प्रदर्शन घरात केलं पहिल्यांदा साड्या आणि ब्लाऊज, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या घरात, ते थोडं मोठं आहे घर, तर प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याला. ह्याचं कारण असं आहे की ब्लॉग लिहित होते मी आधीपासून, अन्न हेच पूर्ण ब्रह्म आणि साडी आणि बरंच काही, तर ब्लॉगमुळे खूप फॉलोअर्स ब्लॉगचे जे होते ते प्रदर्शनाला आले आणि त्यांना ते आवडलं. मी पहिलं प्रदर्शन जेव्हा केलं तेव्हा साडी, त्याला मॅचिंग कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि त्याच्याबरोबर एक गळ्यातलं असं मी ते सेट असं केलं होतं, तर छान झालं ते प्रदर्शन आणि खूप चांगली विक्री झाली. नंतर असं झालं मला की मला लक्षात आलं की हेच मला करायचं आहे, म्हणजे कितीही उशिरा म्हटलं तरी आलं लक्षात मला ते की हे मला करायचंय. तेव्हा मी 45 वर्षांची होते, अच्छा 45 ची ओलांडली होती, म्हणजे 45 झाले होते. मग मला असं वाटलं की आपल्याला हेच करायचंय. मग त्यानंतर मी दिवाळीत पुन्हा एक प्रदर्शन केलं आणि तेही खूप हिट झालं आणि मग मला कळलं की नाही मला हेच करायचं. पण आफ्टर 45 म्हणजे हे खरं बघायला गेलं तर थोडं कठीण आहे, म्हणजे तोपर्यंत आपला माइंडसेट बदललेला असतो, आपण बऱ्यापैकी असं म्हणत की आपण स्थिर स्थावर झालेलो असतो, वी आर सेटल. आणि त्यातला एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो की जसं आपण सेटल झालेलो असतो तसं घरातली माणसं त्यांना आपल्या हाऊसवाईफ असण्याची सवय झालेली असते, मग हे तुम्ही ब्रेक कसं केलं? सुदैवानी विजय राजाध्यक्ष माझ्या सासूबाई आहेत आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि विजय राजाध्यक्ष माझे सासू सासरे आणि निरंजन माझा नवरा, तर सुदैवाने माझ्या घरात, सासरच्या घरात असं वातावरणच नव्हतं की कुठलं बंधन, कुठल्या अटी, कुठल्या शर्ती असं काहीच नव्हतं. म्हणजे अगदी मी जेव्हा हाऊसवाईफ होते तेव्हाही मुली लहान असताना मला अशी कधीच अडकाठी किंवा मला अशी अडचण आली नाही की अरे बापरे आता मला हे बाहेर जायचंय, मला हे बघायचंय, मला प्रवास करायचा आहे आणि मी कसं करू, कारण माझ्या सासूबाई त्यासाठी कायम तयार असायच्या. म्हणजे त्या म्हणायच्या बिंदी कज्जा मी आहे, मुलींना मी बघेन, किंवा नवराही माझा त्याच ह्याच्यातला होता, त्यामुळे कधी मला अशी अडचण आली नाही. घरातल्या लोकांना
आता काय सांगू, मी बाहेर जाणार आहे असं वाटलं नाही. इनफॅक्ट ते खूप आनंदी झाले, म्हणजे त्यांना असं वाटलं, त्यांना जे अनेक वर्ष वाटत होतं की मी काहीतरी करावं, घराच्या बाहेर पडावं. म्हणजे माझा नवरा तर पहिल्यापासून मला सांगायचं की पैसे नाही मिळवलेस तरी चालेल, पण तुझं तुझं स्वतंत्र आयुष्य पाहिजे, तुझं तुझं स्वतंत्र सर्कल पाहिजे, तुझी तुझे मित्रमैत्रिणी वेगळे पाहिजेत. ते फक्त माझ्या मित्रांच्या बायका तुझ्या मैत्रिणी असता कामा नयेत. तो तुझं स्वतंत्र आयुष्य पाहिजे, तुला मित्रमैत्रिणी पाहिजे, तुझे स्वतंत्र आवडीनिवडी तुला असल्या पाहिजे, तुझी स्वतंत्र मतं असली पाहिजे. जी होतीच त्याच्याबद्दल वेगळं हे करायची मत सांगायची गरज नाही, पण मुली पण माझ्या जेव्हा मी हे करायला लागले तेव्हा त्यांना फार आनंद झाला की आई तू काहीतरी करतेस. त्यांना खूप आनंद झाला, त्यामुळे मला घरातनं तर काहीच नाही. इनफॅक्ट आता मी म्हणेन की मी आता गेली 5 वर्ष हे काम करते, तर माझ्या नवऱ्याने आता बऱ्यापैकी बॅकसीट घेतली, तो घरातलं खूपसं बघतो आता. अच्छा. आणि माझ्या मुली आता मोठ्या आहेत, त्यामुळे मुली पण माझ्या खूप जबाबदाऱ्या उचलतात घरात. म्हणजे तो हाऊस वाईफ सिंड्रोम तुमच्यामध्येच नव्हता? माझ्यात नव्हता, कधीच कधीच नव्हता. त्यामुळे मला तेव्हाही लोक खूप बोलायचे की तू हाऊस वाईफ आहेस, तुला कशाला घरात बायका लागतात, किंवा तुला तर इतका वेळ असतो वगैरे. तर मला कधी मला सुरुवातीला राग यायचा मला सुरुवातीला, पण मग नंतर मला असं झालं की ह्याला उत्तर देणं पण गरजेचं आहे का असं मला वाटायला लागलं, की ह्याला उत्तर देणं पण गरजेचं नाहीये. कारण माझ्या घरातल्यांना फरक पडत नाहीये, माझ्या सासू सासऱ्यांना फरक पडत नाहीये, आणि मुख्य म्हणजे मी आनंदात जगते. मी हाऊस वाईफ होते त्या काळात मी खूप, मला शास्त्रीय संगीत आवडतं, मी खूप गाण्याच्या मैफिली ऐकल्या, माझ्या सासूबाई बरोबर असायच्या अनेकदा, त्यांच्याबरोबर मी खूप नाटकं पाहिली, सिनेमे पाहिले, मी अनेक व्याख्यानं ऐकली, भाषणं ऐकली, पुस्तकं वाचली. आणि त्यामुळे मला असं कधी आपण अरे आपण आता काहीच करत नाही आहोत. आणि मुळात पहिल्यापासून मी या ह्याच्यावर खूप ठाम होते, पेक्षा मुळात माझ्यात ते नाहीये की मी अरे बापरे आता माझी मुलगी जेवली नाही तर कसं, किंवा आता ती आता ती शाळेत नाही येणार आहे, मग मी घरी नसले तर कसं वगैरे, असं मला काही वाटत नाही. कारण मला असं वाटतं की आपण जर वेळ देत असू मुलांना आणि तो क्वालिटेटिव्ह वेळ असेल त्यांच्या बरोबर आपण वेळ, तर ह्याच्यासाठी दुसऱ्यांना स्पष्टीकरण द्यायची काही गरज नसते की माझी मुलगी शाळेत नाही येईल, पण मग मी नव्हते, मग असं झालं, मग तसं झालं. एक उदाहरण सांगते, एकदा माझ्याकडे माझ्या आईच्या मैत्रिणी राहायला आल्या होत्या औरंगाबादहून, इथे कुठल्या तरी कार्यक्रमासाठी आल्या होत्या. आणि माझा नवरा सकाळी जाताना निरंजन मला सांगून गेला होता की मी जेवायला घरी येईन, आणि मी ते विसरले. माझ्या तंद्रीतून ते लक्षात निघून गेलं. मग त्या मैत्रिणी आल्या होत्या, आम्ही सगळ्या जेवलो, आणि नेहमी काहीतरी असतं घरात, पण त्या दिवशी असं झालं की सगळं संपलं आणि निरंजन 2 वाजता आला घरी. आणि तो म्हणाला मला जेवायचंय, काय आहे जेवायला? तर मी त्याला म्हटलं की अरे बापरे तू येणार होतास, नाही का माझ्या लक्षातच नव्हतं. आणि त्याला खूप एक्सप्लेनेशन द्यायला लागलं की अरे नाही असं झालं, मग मी त्या गडबडीत. तर तो एका वाक्यात मला म्हणाला मी खाली जाऊन खाऊन येतो, एवढं काय म्हणजे तू इतकं का स्पष्टीकरण देतेस मला, तर तू एवढं स्पष्टीकरण का देतेस मला, हे स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाहीये, मी खाली जाऊन खाऊन येतो, विसरलीस दॅट्स फाईन. तर मला असं वाटतं की अनेकदा आपण खूप बाऊ करतो खूप गोष्टींचा, ज्या इतक्या लहान गोष्टी असतात, ज्या सहज शक्य, आणि आपण विनाकारण आपली आयुष्य खूप कॉम्प्लिकेटेड करून घेतो जी गरज नसेल करायची. नवीन व्यवसाय सुरू करताना तुम्हाला पर्सनॅलिटी म्हणून किंवा व्यवसायासाठी आवश्यक म्हणून काही नवीन सवयी लावून घ्याव्या लागल्या, किंवा स्किल्स म्हणतो आपण बिझनेस स्किल्स, तर त्या पद्धतीचे स्वतःमध्ये काय बदल करावे लागले? पहिल्यांदा मी सांगेन की मला असं वाटतं की जे खूप महत्वाचं आहे मला हे सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण काम करायला लागतो, जेव्हा आपण स्वतःचा व्यवसाय करायला लागतो, तेव्हा 2 गोष्टी तुमच्या आपसूक येतात. एक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढतो तुमचा, कारण तुम्हाला सगळं सांभाळायचं असतं. व्यवसाय असला की सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असतात, म्हणजे प्रोक्युअरमेंट पासून त्याची जाहिरात करण्यापर्यंत आणि ते विकण्यापर्यंत वस्तू, ही सगळी जबाबदारी असते तुमच्यावर. तर मला इतक्या जबाबदाऱ्या घ्यायची, या प्रकारच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या, पण मुळात मी खूप प्लॅनिंगवाली आहे. म्हणजे मला सगळ्या गोष्टींचं, कदा आमच्या घरातले हसतात त्याच्याबद्दल, पण मला खूप नियोजन करायची सवय आहे. म्हणजे अगदी माझ्याकडे कोणी 4 लोक जेवायला येणार असतील तरी माझ्या डोक्यात त्याच्या याद्या तयार असतात की अच्छा हे 4 लोक येणार आहेत, मग यांच्या आवडीचं काय आहे, मग त्याच्यातला आधी काय करून ठेवायचं आहे, काय खरेदी करायची आहे, कशी तयारी आपल्याला करून ठेवायची, हे सगळं. तर मला वाटतं ती माझी सवय ह्यासाठी मला खूप ती उपयोगी पडली, की
मी गोंधळ घालणारी नाहीये, म्हणजे जनरली मला क्लॅरिटी असते, मला गोंधळ घालता येत नाही, म्हणजे ठरवलं तरी नाही त्यामुळे ती क्लॅरिटी आहे. तर त्याचा मला वाटतं व्यवसायाला खूप फायदा झाला. आणि अर्थात मग तुम्ही करायला लागलात की तुम्ही शिकत जाताय एक गोष्ट. मला खूप असे अनुभव आले, फसवल्याचे अनुभव आले, किंवा पण मी एक आवर्जून सांगेन की लोकांचा असा जो समज असतो की, तर मी म्हणेन की 100 लोकांमधले 99 लोक चांगले असतात. अच्छा, तुम्हाला एखादाच माणूस असा भेटतो, हा माझा अगदी अनुभव आहे. आणि मी हा अगदी आवर्जून सांगेन की त्याला आपण नियमाला अपवाद म्हणूया. कुणीही तुमचे पैसे बुडवायला बसलेलं नसतं, कुणीही म्हणजे अर्थात तुम्हाला एखाद दुसरा अनुभव असा येतो जसं मी म्हटलं तसं, पण मुळात लोक चांगले असतात याच्यावर माझा खूप विश्वास. अच्छा, तुमचं करिअर आणि पर्सनल लाईफ या ज्या सगळ्यात तुमचं आजारपण हा एक मोठा टप्पा होता, पण मला वाटतं त्यानंतरच तुम्ही बिझनेस अधिक जास्त फ्लरिश झाला आहे तुमचा, तर हे तुम्ही कसं जमवलं? मी जेव्हा मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा डिसेंबर 2017 तेव्हा मी नुकतंच एक मोठं प्रदर्शन केलं होतं जे चांगलं झालं होतं. आणि मी संक्रांतीच्या साड्यांच्या तयारीत होते, त्या साड्या काही शिवायला गेलेल्या होत्या, काही जमा करत होते मी, कापड जमा करत होते. आणि आपण म्हणतो अचानक एक धक्का बसतो, तसं तो धक्का बसला. आणि कॅन्सर झालाय हे कळल्यावर अर्थात तो कुठलाही असला तरी भीती वाटते, तशी भीती मलाही वाटली. पण सुदैवाने तो पहिल्या स्टेजचा होता आणि डॉक्टरांनी जे सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला. डॉक्टरांनी सांगितलं की हे खूप बरं होण्याचे चान्सेस आहेत आणि गुगल न करता मी डॉक्टरांवर विश्वास ठेवला. तर त्यानंतर तेव्हा त्या संक्रांतीच्या साड्या तयार होऊन आल्या आणि मला असं वाटलं की आपण शूट का करू नये याचं. आणि मग सुहिता तत्ते आणि चिन्मय सुमित माझ्या दोन्ही मैत्रिणी घरी आल्या आणि आम्ही, चिन्मयच्या मुलीनी, ती सिनेमॅटोग्राफर आहे, तर तिने ते आमचं शूट घरी केलं. तर ते केल्यानंतर मला असं लख्खपणे उमगलं की नाही, मला हे करायचं आहे, हे माझं पॅशन आहे आणि माझ्या आजारातनं बाहेर पडायला हेच मला साथ देणार आहे. अच्छा, असं मला आतून कळलं. आणि मग मी ते करायचं ठामपणे ठरवलं की नाही, मला आता हे करायचं. म्हणजे मी पूर्वी असं ठरवलं की फक्त प्रदर्शनं किंवा असं, पण त्यानंतर मला असं झालं की नाही, मला आता हे एक माझा व्यवसाय म्हणून याच्याकडे मला गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. आणि जसं म्हणतो आपण, आपल्याला एखादा साक्षात्कार होतो तसं मला तो आजारात झाला की नाही, मला हे करायचं आहे. आणि मग मी त्याच्यानंतर ती सुरुवात केली हे काम करायचं आहे. आता 4-5 वर्ष झाली पुन्हा एकदा आपण असं मागे वळून पाहताना स्वतःमधले बदल किंवा एकूणातच आपण ह्या टप्प्यात काय काय केलं आणि ते कसं केलं ह्याबद्दल तुम्हाला स्वतःला काय वाटतं? कधी कधी मी जेव्हा मागे वळून पाहते माझा विश्वास बसत नाही की मी हे केलंय. कारण अनेकांचे समज असतात की आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती घरची म्हणून हिला घरातनं आहे. तर इथे मी अगदी नम्रपणे नमूद करू इच्छिते की घरातनं मी कुठलेही पैसे घेतलेले नाही, कोणाहीकडनं पैसे घेतलेले नाहीत. सुरुवात करण्यासाठी मी माझ्या नवऱ्याकडनं काही पैसे घेतले होते, पहिलं प्रदर्शन झाल्याबरोबर त्याला ते परत केले. आणि त्यानंतरचा हा सगळा बिझनेस जो आहे तो मी जो व्यवसाय करते त्यातून वाढलेला आहे. ह्याच्यासाठी कुठलंही मी लोन घेतलेलं नाही आहे, ह्याच्यासाठी मी कुणाहीकडनं पर्सनल लोन घेतलेलं नाही आहे, ना मला घरात नाही याच्यासाठी मी आर्थिक कुठलीही मदत घेतलेली आहे. घरातले लोक करणार नाही त्याच्यातला भाग नाही, पण मला ते करायचं नव्हतं. मला असं वाटत होतं की आपण बघूया आपल्याला काय सांगता यातून करणं, आणि त्यातून मी ते करत आले. त्यामुळे माझा स्वतःचाच कधी कधी विश्वास बसत नाही की हे मी इतकं वाढवलंय. आणि छान वाटतं जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा की खूप चांगलं, एका चांगल्या टप्प्यावर आहोत असं आपण असं वाटतं. दुसरी गोष्ट, मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्यांचे त्यांची विश्व आता आहेत, दोघी आता नोकरीला आहेत, नवरा आता रिटायरमेंट कडे आलेला आहे. तर तो आनंदाने म्हणतो की मी घर बघेन तू काम कर. तर मला नेहमी असं वाटत आलं जेव्हा मी हाऊस वाईफ होते तेव्हाही की डिव्हिजन ऑफ लेबर असतं हे, म्हणजे एक जण कमवत असेल आणि दुसरं घर बघत असेल तर त्यात कुणाचंच कमी जास्त हे नाही. म्हणजे कोणी असो, ते नवरा घर बघत असेल, बायको कमवत असेल, बायको कोणी असेल तर. आणि अशा वेळी मला असं वाटतं की त्यांनी इतकी वर्ष बाहेर जाऊन काम केलंय, सो आता मी करते, सो इट डझंट मॅटर की कोण काम करते आणि कोण हे. आणि तो आनंदाने तो म्हणतो की मी आनंदाने घरातलं सगळं बघायला तयार आहे. त्यामुळे
त्याचं काही मला असं वाटत नाही की काही आहे. दुसरी गोष्ट अशी की या व्यवसायाने मला खूप जास्त आत्मविश्वास दिला. मला ते तो खूप महत्वाचा वाटतो आत्मविश्वास. विश्वास बसणार लोकांचा, पण थोडासा माझ्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. आणि हो म्हणजे हे खरंच नाही वाटणार. तर आत्मविश्वास दिला खूप. आता मी खूप एकटी प्रवास करते भारतभर साड्या आणण्याच्या निमित्ताने. एकटी राहते, एकटी हे मी पूर्वी कधी केलं नसतं. म्हणजे सतत मला असं कोणाचा तरी हात धरायची सवय होती की मला मदत पाहिजे मला हे. तर आता तसं वाटत नाही. जे मला वाटतं की ही खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्यासाठी पर्सनल, याच्यासाठी वैयक्तिक ही खूप मोठी अचीवमेंट आहे. एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो टेक होम मेसेज, त्याला आपण थोडं सोपं करूयात की 45 नंतर काहीतरी सुरुवात करायची, त्यात इतकं मोठं आजारपण काढायचं, हे सगळं तुम्ही केलंय. आणि पण ना आपल्या आसपास खूप बायका अशा दिसतात आपल्याला की आता काय करणार, काही सुचतच नाही आयुष्यात, तर त्यांना काय तुम्हाला सांगावं असं वाटतं तुमच्या अनुभवातून? हे बघ, मी काही संदेश देणार की ग्रेट आहे असं मला वाटत नाही. पण मी दोन गोष्टी नक्की सांगेन आवर्जून. मी आता कलकत्त्याला गेले होते काही दिवसांपूर्वी आणि रवींद्रनाथ टागोरांचं घर मला बघायचं होतं. खूप दिवसांची इच्छा होती. मी तिथे गेले रवींद्रनाथ आणि मला तिथे पहिल्यांदा कळलं, तिथे बघताना तिथे सगळे, की रवींद्रनाथ टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी पेंटिंग सुरू केलं. तर म्हणजे त्यांची तुलना त्यांच्याशी करण्याचा हेतू नाही इथे. पण माणूस जर इच्छा असेल तर आयुष्यात कधीही काहीही करू शकतो. 60व्या वर्षी त्यांनी पेंटिंग सुरू केलं. तोपर्यंत ते कविता लिहित होते, संगीत देत होते, नाटकांमध्ये कामं करत होते, लिहित तर होतेच कितीतरी हे. पण त्या माणसाला जर 60व्या वर्षी वाटत असेल की आपण नवीन काहीतरी इतकं सगळं अचीव्ह केलं, नव्याने काहीतरी करावं. किंवा अजून एक आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी रिटायरमेंट नंतर एक कारखाना सुरू केला वयाच्या 60व्या वर्षानंतर आणि आज त्यांचं परदेशात एक्सपोर्ट होतं सगळीकडे. सो मला असं नेहमी वाटतं की कधीही करता येतं ना आपण ठरवलं तर काही. फक्त आपल्याला ते किती करायचं आहे, कसं करायचंय, मन लावून किती करायचंय, याच्यावर सगळं अवलंबून असतं असं मला वाटतं. थँक्यू, तुम्ही वेळ दिलात आणि खरंच छान वाटलं ऐकून. बऱ्याचशा गोष्टी नव्याने कळल्या. वय 45 असो, 50 असो किंवा अगदी 35 असो, ठरवलं तर कधीही काहीही करता येतं. आणि हेच सांगण्यासाठीची ही वन्स अगेन सिरीज आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. शिवाय या पद्धतीच्या कोणी स्त्रिया तुम्हाला माहीत असतील तर त्यांचे रेफरन्स नक्की द्या, आपण त्यांच्याशीही बोलू. थँक्यू.